आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. खासदार शेट्टींनी केला उदगाव मधील देसाई विद्या मंदिर शाळेच्या नूतन बांधकामाचा शुभारंभ. 15 लाखांचा दिला निधी. पूर्वीचे सरकार सर्व शिक्षण अभियंत्यांना अंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांना इमारत बांधकामासाठी निधी देत होते. भाजपा आली आणि गरिबांच्या शिक्षणाची वाट लागली आहे. राज्यात हजारो शाळा मोडकळीस आलेल्या अवस्थेत आहेत, तरी देखील भाजप सरकार याकडे पाहायला तयार नाही. त्यामुळे सध्याच्या भाजप सरकारने गरिबांच्या मुलांना मोफत मिळणारे जिल्हा परिषदेचे शिक्षण बंद करण्याचा डाव आखला आहे. त्यामुळे गोरगरिबांच्या मुलांनी शिक्षण घ्यायचे कुठे, असा सवाल खासदार राजू शेट्टी यांनी उपस्थित केलाय. ते देसाई विद्या मंदिर शाळेचे खासदार फंडातून मंजूर झालेल्या नूतन बांधकामाचे शुभारंभ प्रसंगी बोलत होते. खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते देसाई विद्या मंदिर शाळेच्या बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला. प्रस्ताव दिलेला होता, त्याचं पुढे काय झालं मला माहिती नाही, परंतु त्यावेळी मला साहेबांनी मला फोन केल्यानंतर मी फोनवरच कबूल केलेलं होतं की उदगाव ही माझी कर्मभूमी आहे आणि त्यामुळं इथल्या गावकऱ्यांचा जो काही आदेश असेल, जे काय म्हणणं असेल, त्याबद्दलनं माझा तरी निधी मी तयार द्यायला तयार आहे आणि त्या पद्धतीनं दिलेल्या शब्दानुसार त्याची मंजुरी घेऊन वर्क ऑर्डर करून आज या कामाचा शुभारंभ खऱ्या अर्थानं होतोय. 15 लाख रुपये निधी यासाठी उपलब्ध केलेला आहे. मला वाटतं 2 खोल्या याच्यामध्ये होत असाव्यात, किमान 2 खोल्यांचा तरी दिलासा आपल्याला मिळतोय. भविष्यामध्ये बाकी गोष्टी बाकी ज्यांनी ज्यांनी कबूल केलंय त्यांना विचारून जर काही ना काही प्रयत्न करून ही संपूर्ण इमारत आपल्याला पूर्ण करायची आहे आणि हा हे टार्गेट ठेवून आपल्याला काम करायचं आहे एवढं सांगतो. शाळेचं गेल्या 1 वर्षभरामध्ये पडली शाळा, त्यावेळेला खरोखरच सगळ्या विद्यार्थ्यांचं उद्गावकरांचं भाग्य चांगलं. सुट्टी असताना शाळा पडली आणि 2 दिवसात शाळा सुरू होणार होती, तरी तो एक अनर्थ ठरला. आणि शाळेच्या बाबतीमध्ये शाळेचं काम सुरू करण्यामध्ये जो काही उशीर झाला, तो उशीर आत्ता एवढा व्हायला नाही पाहिजे होता. 1 वर्ष 1.25 वर्ष होऊन गेलं, कशासाठी झाला किंवा काय झाला ह्या गोष्टीचं उल्लेख न करता आता 1.25 वर्षानंतर जो कार्यक्रम चालू झाला, आता 2 खोल्यांचं आपल्याला खासदार साहेबांच्या माध्यमातून 2 खोल्यांचा निधी मिळाला आहे, तरी बाकीच्या ज्या ज्या लोकप्रतिनिधींनी निधी जाहीर केला किंवा आम्ही करतो म्हणले, त्यांनी लवकरात लवकर पुढची आचारसंहिता वगैरे चालू होणार आहे आणि त्या सगळ्या गोष्टीचं भान राखून शाळा 1 वर्षामध्ये पूर्ण होऊन बाकीच्या सगळ्या विद्यार्थ्यांची सोय व्हावी, आपल्या उदगावच्या शाळेची सोय व्हावी. जयशिंपूर सारख्या ठिकाणी जात असताना आपल्याला 5-5 हजार रुपये 6-6 हजार रुपये डोनेशन द्यायला लागलेला आहे आणि त्यामुळं आपल्या उदगावची शाळा ही अशी आहे की गोरगरिबांची शाळा आहे आणि इथे डोनेशन वगैरे काही भरायला लागत नाही. शाळेचे जे शिक्षक वगैरे आहेत ते जवळजवळ सगळ्या मुलांच्या घराकडं पालकांच्याकडं बघून पालकांच्याकडे जाऊन भेट घेऊन सगळी आपल्या शाळेच्या पट वाढवायची वगैरे जे काही प्रयत्न करतात त्याला आपल्या सगळ्या वाढवून ज्यांनी ज्यांनी आपला निधी देतो म्हणलेला आहे त्यांनी आचारसंहितेच्या अगोदर देऊन सहकार्य करून गावाचा हा एक शाळा बंद पडायच्या ह्याच्यामध्ये आलेली शाळा ती एकदम परत पुढं जोमानं सुरू ठेवावी असं मी सगळ्या लोकप्रतिनिधींना गावातर्फे विनंती करतो. आणि आपले या शाळेसाठी प्रयत्न करणारे सर्व गावातील मंडळी आणि पत्रकार मित्र या शाळेसाठी आपण आता सांगितले बिडवे साहेबांनी जरा वेळ लागला, कारण ज्यावेळी आपलं बैठक उद्गावला झाली आपले शिक्षण सभापती आले होते आणि त्यावेळी ठरलं की बाबा इपती फाउंडेशन मार्फत आपण एक आपल्या सुरेश कांबळे साहेबांनी प्रस्ताव ठेवला 30 लाख रुपये जर आपण भरले तर 1 कोटी रुपये त्या शाळेसाठी आपण त्या फाउंडेशन माध्यमातून पैसे मिळतात
आणि ते प्रयत्न करण्याचा आपण सातत्यानं पाठपुरावा केला, पण काही मंडळींनी त्याला कारण असं म्हटलं की आपल्या त्या मीटिंगमध्येच की ते काही गरज नाही आपल्या लोकवर्गणीतनं गोळा करून आणि खासदार आमदारांच्याकडं बांधूया असं ठरलं, आणि त्यामुळे थोडाफार वेळ लागला ते रेंगाळलं, आणि त्याच्यानंतर ते घडलं असतं तर आतापर्यंत शाळा पूर्ण झाली असती हे मला म्हणायचं आहे. ड्रीम इंडिया देखील त्यात लक्ष घातलं तर आपले हे कार्यकर्ते बऱ्याच धडपडले, पण ते काय सक्सेस झालं नाही. मग आता मला एवढंच म्हणायचं आहे की ही जिल्हा परिषदच्या शाळा टिकल्या पाहिजेत. आता सांगितले तसं ह्या गोरगरिबांची मुलं आपल्या ह्या शाळेत येतात, कारण बघितलं तर जयशंकर सारख्या शाळेत जायचं असलं तर 20,000-25,000 फी भरायला लागते आणि मगच शाळेत जायला लागतं. इथं आपल्याला काही नसताना कपडे देखील आपल्या या शाळेनं जिल्हा परिषदनं देत आहे. ह्या शाळा जिल्हा परिषदला टिकण्यासाठी आपण सर्व गावकऱ्यांनी देखील सर्व पदाधिकाऱ्यांनी यासाठी प्रयत्न करून कुठल्याही परिस्थितीत एक वर्षामध्ये ही शाळा पूर्ण होण्यासाठी आपण कुठल्या पद्धतीनं कुणाकडं निधी मागता येईल ते घेऊन ही शाळा पूर्ण करण्यासाठी आपण सगळ्यांनी जबाबदारी घ्या. टीम इंडिया आपल्या टीम इंडियाला मी जबाबदारी देखील दिलेली आहे, तुम्ही गोळा करायला मी स्वतः येतो, कुणाकडे ही पाया पडायला लागू दे. ही शाळा पूर्ण करून आपण घेऊया आणि एक वर्षामध्ये आपण ही शाळा पूर्ण करून इथं मुलं आपण आता तिथं देखील मी ज्यावेळी हे पडली शाळा आपण टेक्निकल मध्ये बसवायचं काय कुठे बसवायचा हा प्रश्न उपस्थित झाला त्यावेळी एका मिनिटात सांगितलं मी ते आपल्या ट्रस्टीला कुंजवण मध्ये न विचारता हे भाड्या बिड्याचा विषय न घेता तिथं म्हटलं ती मुलं बसणार आहेत, आपल्या गावातली मुलं आहेत आणि शाळा ही आपल्या ही संस्था गावातली आहे आणि तिथं मुलांना मोफत मध्ये म्हणजे भाडं बिडं अजिबात मिळणार नाही आणि त्या पद्धतीनं तिथं शाळेला आपण त्या मुलांना बसवलंय. अजून एक रुपया देखील त्यांना गैरसमज मध्ये काहीतरी झालता भाडं त्यांनी घेतात म्हणून एक रुपया न भाडं घेता कुंजवण मध्ये ही शाळा पूर्ण होईपर्यंत तिथंच मुलं राहतील आणि एक रुपया देखील द्यायला लागणार नाही ह्याची जबाबदारी मी घेतलेली आहे एवढं सांगतो. आणि ही शाळा पूर्ण करण्यासाठी मी असेल आपल्या या खासदार राजू शेट्टी साहेब असतील, पंचायत समिती सदस्य असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, या सर्वांनी मिळून आपण राजकारण थोडंफार आम्ही वेगवेगळ्या गटातून असलो तर ही शाळा गावातली आहे हे पूर्ण होण्यासाठी आपण स्वतः लक्ष सगळ्यांनी घालूया आणि ही शाळा पूर्ण एक वर्षात होईल कशी याचसाठी प्रयत्न करून सगळ्यांनी. आणि आज इथं सगळ्यांनी आपण उपस्थिती लावला त्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद देतो. जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती सावकार मादनाईक म्हणाले, शाळा पडल्यानंतर गावातील बैठकीत ऐपती फाउंडेशन कडून निधी द्यायचा निर्णय झाला होता, मात्र काहींनी याला विरोध केल्यानंतर हे काम 1.5 वर्षापासून रखडलं होतं. गावातील लोकप्रतिनिधी राजकारण बाजूला ठेवून शाळा बांधकाम इमारत पूर्ण करूया असे त्यांनी आवाहन केलं. यावेळी सावकार मादनाईक पंचायत समितीच्या सभापती सौ अर्चना चौगले, सदस्य मनसूर मुल्लानी, सचिन शिंदे, मुख्याध्यापक विजयकुमार कोळी, गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव, आर काळगे, अनिल आमाशे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून नूतन शाळा बांधकामाचा पायाखुदाई शुभारंभ केला. यावेळी उपसरपंच प्रेम निहाल रांजणे, अशोक वरेकर, रामभा बंडगर, शोभा कोळी, पांडुरंग ठोमके, प्रकाश ठोमके, शीतलकुमार चौगले, मेघराज वरेकर, प्राध्यापक राजाराम वरेकर, लता वरेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी उदगावहून संदीप इंगळे.